मध्ये झाली भयाव आहे आणि महागाईचा तर काही आता अंतच राहिलेला नाही आहे, इतकं कर्ज यांनी करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं असेल की एमपीएससीची पोरं पुण्यामध्ये 3 दिवस त्या ठिकाणी रात्र दिवस पाण्यामध्ये बसलेले होते. मी स्वतः राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला फोन लावून सांगितलं, पहिल्या दिवशी लावला, ज्या दिवशी ते बसलेत ते पौर्णिमा होती अमावस्या होती त्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री अवेलेबल राहत नाही, शोध घ्या पत्रकार लोक कुठं राहतात ते. आणि त्याच्यामुळे फोनच लागत नव्हता त्यांना. आणि मग उपमुख्यमंत्री तिकडे दिल्लीमध्ये आपल्या अकांना गुलदस्ते देत फिरत होते. पण दुसऱ्या दिवशी मी फोन केला, त्यांचा फोन उचलला त्यांनी, त्यांना मी सांगितलं की ते एमपीएससीची मुलं त्या ठिकाणी आपल्याला न्याय मागण्यासाठी रस्त्यावर बसलेले आहेत, मुलं मुली बसलेले आहेत, भर पावसात बसलेले आहेत, तुम्ही त्यांना मदत करा. सरकार अजूनही मदत करायला तयार नाही. त्यांचं म्हणणं आहे की आमचं पण परीक्षेचं नोटिफिकेशन टाका ना. आणि आतापर्यंत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सांगतो की आमचं सरकार जेव्हा होतं, आम्हाला म्हणतात ना हे लोक अनेक वर्ष काँग्रेस सत्तेत होतं, केंद्रीय बोर्ड आणि महाराष्ट्र बोर्ड ज्या परीक्षा घेणार, जेव्हा केंद्रीय बोर्डाने आपला टाइम टेबल डिक्लेअर केला त्या काळात आम्ही महाराष्ट्रातल्या परीक्षा घ्यायच्या असतील तरी आम्ही घेत नाही, कारण की आमच्या राज्याच्या मुला मुलींना त्याही परीक्षामध्ये संधी मिळावी, त्याच्यामध्ये ते लागावं ही अपेक्षा असते. पण हे निढावलेलं सरकार महाराष्ट्रातलं केंद्रीय बोर्डाच्या परीक्षा आणि महाराष्ट्राच्या बोर्डाच्या परीक्षा एका दिवशी आणि ठेवल्या,